गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सततच्या फळगळतीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत आहे. वारंवार होणाऱ्या फळगळतीमुळे संशोधन केंद्राकडे संशोधन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे, त्यामुळे संत्रा उत्पादकांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय. पाहूया याविषयीचा रिपोर्ट. फळगळतीमुळे उभ्या संत्रा बागेवर जेसीबी चालवण्याची वेळ संत्रा बागायतदारांवर आली आहे. बरं, एखाद वेळा अशी घटना घडली असती तर कदाचित ही वेळ आली नसती, पण दरवर्षी याच महिन्यांमध्ये फळगळती होते आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी एक मागणी केली आहे. हे ऐकू येतच नाही राहिले, काय कर, चांगले चांगले झाड तुंड राहिले, यायचं उत्पन्न काहीच नाही ना, लाखांना पैसे राहून लागून राहिले, याला 1 रुपयाचा लाभ नाही भेटून राहिला. आता 400 झाड आहे, 400 झाड तर कमीत कमी 5 लाख रुपये तर पाहायला पाहिजे. 1 लाख रुपये काय, 50,000 आपले याला हाती येतात नाही. मी येले 2 वर्षापासून थांबून राहिलो, तरी हे ऐकून नाही राहिले. शेवटी मला हेच याचे झाडं काढायला लावून राहिले. सांगा, असे काही कास्तकार आहे मायापाशी जे संत्रा झाडं तुटत आहेत, त्यांच्या अनुषंगानं मदत काय शासन करू शकते या अनुषंगानं त्यांनी उपोषण मांडलेलं आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की बाबा, आपण इतकं टोकाचं पाऊल न घेता आम्ही या अनुषंगानं तुमच्या मागण्याच्या अनुषंगानं शासनाकडे पाठपुरावा करून त्याच्या मागण्यासाठी आम्ही सुद्धा कृषी विभाग तुमच्या मागण्याचा पाठपुरावा करून सोडवण्यासाठी प्रयत्न करू. वारंवार संशोधन केंद्राला निवेदन देऊनही संशोधन होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. संशोधन केंद्राचे दिवस घालत थेट दशक्रिया विधी करून शेतकऱ्यांनी मुंडन केलं. आंदोलन करून उपोषण करून काहीच फायदा होत नसल्यानं अखेर शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. विदर्भातल्या संत्राला लागलेल्या या फळगळतीच्या ग्रहणामुळे भविष्यात विदर्भातून संत्रा नामशेष होणार का अशी भीती आता वाटू लागली आहे. प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.